कुठं चालली ग नटून थटून आता? अगं तू काय माहिती सासू लागून गेली का तुला सांगत बसायला? चालली जाते दुपारची भरवून अशी कुठं चालली जाण? कुठं जाईल तुला काय घेऊन देईन? तू सासू लागून गेली का माझी? तुला पण जावाच्या परीन राहायचं? तुला धाक द्यायला कोण नाही आता? नवऱ्याला तर भेटत नाही. दंडील शाहीत आणि तिला बोललेला तर रागी तुम्ही
हिला बोलणार कोण नाही, विचारणार कोण नाही, नवऱ्याला मुठीत घेतले आणि करती नवरा बोलायला गेला का फास्त तशी कुत्रा चौतळ्याने अंगाव जाती या. आणि हो काही तो कायाकडे कांदा भाजून ठेवलाय, जाकलाय, अजून भरायचा काही डबा बेडवर इथं मोकळाय, त्या डब्यात भरून न्यायचाय. आता भरवूनच मला चटणी काढायला जायचंय. सोलते ती लसून आता जावचे आय सुलते एवढी एवढी पुरगी सुल लागती या. हिनं सुल लागायचं का नाही, पुन्हा लाईट गेली म्हणजे येत सुद्धा नाही या दुपारच्या मोर. मग सांच्याला अंधार करूनच जावा लागतंय. माणसाला नुसतं टेन्शन दिलं या, नुसती ह्याच घर त्याच घर त्याच घर ह्याच घर करती या. बाक जाळा वाळा नसल्या गत करायला लागली जिबीला, कोणी कोण कुणीकडे बी जिभीची पळायला लागली या. दिराला बोलायचा ना काळा वाळा नाही, जावला जावला जाऊ रे जाव जाऊ, जिपऱ्या सुद्धा धराय बसली असली जाऊ निघाली या. हिला ताय ताय केलेल्या तर ताई ताई चांगला शेण फेडायला लागली गे. हा हिला तुपात गोळावं का साखरत गोळावा केलं, हा हिला कळू नाही का होईस तरी. नवऱ्याचा पान उतारा करती या, दिराचा करती, जावचा करती, मग हिला काय वळू पाळायचंय काय घरात नुसता. मालकीन समजायची सोडायची हिला, हिला मालकीन करायची या. समधी हिला वाटतं कोण नसावती घरात, मी एकटी मालकीन पाहिजे. लेकरांची सुद्धा तिला माग मरण आहे या. हिचं काय तर आता तिथं जाऊन बसून करून पाठ भरायचंय का. ती एक हाय म्हातारं माणूस वगैरे याची बसती उन्हा तानाची म्हणा, ती बसती का तिच्या जोडीत जाऊन हे बसणार. आजीम घालतय नुसतं ग बया, नुसतं माणसाला वकारे आणून सुडले बिचारीनं. जाऊनच येतय चापटच लावीन, चापटीतच नाकाड फोडीन, पेड्यातच फोडीन. म्हणजे हिला एवढी पैलवानाने हे केलंय वी, हा जन्म हिला पैलवानाने दिलाय वाटतय. आई बाप किती बरी गरीब आवानी हाय तीन हे असलं निघालंय. कुत्र चौताळ्याने चौताळतय, नवऱ्याची सुद्धा तिला कदर नाही. नवरा तर म्हणून तर बोलत बी नाही तिला, तिला बोलायचं आणि तिच्या कुणी अपमान करून घ्यायचा कुणी सांगितलंय म्हणत असेल. ती नवरा गोड बोलून भावाला राहतोय आम्हाला राहतोय तिला बघवत नाही. मधी कसं फितवलं होतं तसं फितावं वाटतंय माझ्यासारखा नवरा. हा तेव्हा काडी टाकून तिची हे झालं नाही ना, लसणाची कुडी गेली खाली फोडून, काडी टाकून तिचं मधी घर फुटलं नाही. तिला घर फोडून तिला व्हायला राहायचं लय पडले. हिला कोण नको ती घरात म्हणजे तेवढंच पाहिजे की डाय पडले आणि करते. आमच्या तर परतीच करते, लेकरांची सुद्धा डाय पडले आणि करायला लागली या. म्हणजे हिला एवढं काय लय झालं या. हा दंडीलशाही हुकुमशाही तिची असाय वाटतं तिला. मी बोलेल तसं घरात व्हावा, कारभारीन करावी तिला ना. बाईचा कारभार लय दिवस टिकत नाही तिला ठाव नाही, पण तिला वाटत असेल मी करील हे, मी करील अमुक, मी करील तमुक. माझ्या हातात कारभार आल्यावर मला समज करील, सोन्यानं लवकडील. अग कारभार जी करत ना त्याला कळत. स्वतःला किती माणूस जी बाजार हाट घरात आणतं ती स्वतःसाठी काय कृपा असा खर्च करत नाही. त्याला सारं घरातल्यांचं पडलेलं असतं. लेकरं बाळ आहे ती, त्यांना खायला पाहिजे, त्याला आमकण न्याय पाहिजे, त्याला तमकण न्याय पाहिजे. केळं न्यावं ती डजनभर, सफरचंद कधी मध्ये न्यावं ती. हा तुला काय ठाव ग, हा एखाद्या बाजारी कधी गेलीच का, काय झालं या. आणि जायला पाहिजे पैसे, हिला द्याय पाहिजे तर मंगल. 500 रुपये बुडाला सुद्धा बाजार येत नाही. हा एक पिशवी नाका भरत नाही 500 माळवण टाळवण इतकं महागाई झाली या. उन्हाळ्या दिसाचं काय येत या. हिला पैसा 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 सारखा बांधायचा हिच्या कंबरला. मला दे पैसे, मला दे पैसे. आता हिला पैसाच या तोंडात बांधायचं तर मग पैसे म्हणायचं बंद होईल सारखी.